कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही। हा विषय ज्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळापुढे आला, मी पहिल्याच दिवशी हे सांगितलं होतं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता। नियम आणि परंपरा अशी आहे की ज्यावेळी गव्हर्नर विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात त्यानंतर कुठलाही महत्त्वाचा कॅबिनेट निर्णय करायचा नसतो, आणि ही प्रथा परंपरा किंवा नियम यामुळे आला की पूर्वी अनेक वेळा एखाद्या सरकारला गव्हर्नर सांगायचे की तुमचं बहुमत तुम्ही त्या ठिकाणी साबित करा आणि त्यावेळेस ते कॅबिनेट बोलवून विधानसभा भंग करण्याचा निर्णय करायचे, आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेस ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस कोर्टांनी वेळोवेळी हे सांगितलं की बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे, आणि म्हणून या ठिकाणी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव किंवा नवी मुंबई एअरपोर्टला स्वर्गीय दिभा पाटील यांचं नाव, हे जे काही ठराव केले होते खरं म्हणजे पहिला प्रश्न त्या सरकारला विचारला पाहिजे। अडीच वर्ष ते शासनात होते, मागणी होती, अडीच वर्षात त्याला हात लावला नाही, मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाही आहे, आणि म्हणूनच ही नावं द्यायचीच असल्यामुळे आणि आमचा तोच अजेंडा असल्यामुळे संपूर्ण वैधरित्या ज्या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे त्या सरकारचं मंत्रिमंडळ याला मान्यता देईल, आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आयुक्तांना की ही नावं महत्त्वाची आहेत, आमच्या अस्मितेची आहेत, त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नये, तर ज्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे त्या सरकारच्या बैठकीसमोर ती ठेवण्यात यावी, आमच्या पुढच्या कॅबिनेट समोर ती ठेवण्यात येतील, आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचं सरकार घेईल। खूप ऐनवेळी सांगण्यात आला होता आणि त्यांचं म्हणजे मत त्यांचं दिसलं नाही की औरंगाबाद आणि उस्मानाबादबद्दल द्यावं, ते हे तर खरंच आहे, म्हणजे त्यांना सभागृहात तर बहुमत नव्हतंच पण कॅबिनेटमध्ये बहुमत नव्हतं, कॅबिनेटमध्येही अर्धे लोक बाजूने होते की विरोधात होते हे माहिती नाही, काही लोक तिथे बाजूने होते बाहेर विरोधात बोलले, त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी कोणाचा निर्णय काय होता हे पूर्णपणे अस्पष्ट होतं। आजही कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला समजू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कारण अनेक लोक दुटप्पी बोलत आहेत, पण आमचा निर्णय ठाम आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय ठाम आहे की औरंगाबादचं संभाजीनगर होईल, उस्मानाबादचं धाराशिव होईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव मिळेल। सरकार अस्तित्वात आलं तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, मंत्री दिसत नाही, कामं लोकांची होत नाहीये, सरकार कुठ्याचा प्रश्न उपस्थित करतात? असं आहे की त्यांचे किती 35-40 होते किती होते मला माहीत नाही, पण एवढे लोक असून त्यांचं अस्तित्व नव्हतं, कुठे पाऊस पडला एक मंत्री जात नव्हता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठेच जात नव्हते, आम्ही दोघंच जण आहोत तरी देखील सगळीकडे आम्ही उपस्थित आहोत, लक्ष ठेवून आहोत, निर्णय करत आहोत, त्यांच्या सरकारने 1.25 महिना कदाचित मागे पुढे असतील काही दिवस 5 मंत्र्यांच्या भरोशावर चालवलं, त्यामुळे मला असं वाटतं त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही, तथापि मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आहे आणि आम्ही लवकरात लवकर विस्तार करणार आहोत। जो पेट्रोल संख्या दाखवली आहे त्याला कुठेतरी आक्षेप घेण्यात येतोय, सांगण्यात येतोय की बांधियाचा आवाज जो आहे तो मागे घेण्यात यावा, आपण याबाबत विचार करणार असं आहे। ज्या लोकांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही ते लोक जाणीवपूर्वक या स्टेजला
अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. औरंगाबाद महत्त्वाचं असं आहे की बांठिया आयोगाने 27% आरक्षण देण्याचा निर्णयच केला आहे आणि तो कोर्टात सादर झालेला आहे. बरं, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांच्या काळात हा आयोग झाला तीच लोक आता वेगळी भूमिका घेत आहेत. हा हे जरूर आहे की समजा अंतिम पर्सेंटेजमध्ये कुठे काही कुणाचं मत असेल तर हा अहवाल फक्त राजकीय आरक्षणापुरता आहे. त्यामुळे त्या संदर्भात अन्य कुठला स्टडी करायचा असेल तर आमचं सरकार त्याकरता नेहमीच तयार असेल. उद्धव ठाकरे सोडून गेले त्यांचा विचार करू नका आणि गेल्या 8 दिवसांपासून ते मातोश्रीवरती दरवाजे उघडे ठेवलेले सर्वांना बैठकीसाठी आमंत्रित करतात. आनंद आहे, हे दरवाजे आधी उघडे असते तर ही वेळच आली नसती. त्याच्यामुळे आता जरी उघडले असले तर ती आनंदाची गोष्ट आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी एकच गोष्ट सांगतो की एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना उत्तम काम करते आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि बाळासाहेबांचा विचार घेऊनच एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार काम करेल. त्याच्यावरच कमी 7 ते 8 रुपये कमी करता आला असते पेट्रोल डिझेलवरचे, पण तसं सरकारने केलं नाही. ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही, फुटकी कवडी त्यांना बोलायचा अधिकार तरी काय आहे? मला तर आश्चर्य वाटतं की ही मंडळी बोलू कशी शकतात. इतकी मागणी होऊन पंतप्रधानांनी सांगून एक नवा पैसा कमी नाही केला. आम्ही केलाय आणि पुढे अजून करू. औरंगाबाद भेट आज घेतली, या भेटीचं मुख्यतः कारण काय आणि त्याच्यावरून आता काही लोक असे म्हणतात की त्यांच्याकडे एक आमदार होता, त्यांच्याकडे 103 आमदार असणारे का जातात? मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकाशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचा ऑपरेशन झालं, त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले. मी तर स्वतः सभागृहात देखील उल्लेख करून सांगितलं होतं की मी त्यांना भेटायला जाणार आहे. मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय? असं आहे, अलीकडच्या काळामध्ये माध्यमांकडे बातम्या कमी, त्यामुळे डेस्कवर बसून बातम्या लिहिण्याचा एक धंदा सुरू झाला आहे. त्याच्यातलाच अमित ठाकरेंना देणार, मग आता बातम्या कमी पडल्या तर मी माईक ओढून घेतला. आपल्यापैकी अनेक लोक त्या पत्रकार परिषदेमध्ये होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शिंदेजी उत्तर देत होते, त्यावेळेस तो म्हणाला तुम्हाला नाही साहेब, हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे, म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करून ते दाखवणं किंवा माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी जर मी लिहिली तर त्यात गैर काय आहे? त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे बातम्या जरा कमी पडत आहेत असं मला वाटतं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नावाचा कोणी नसतो, एकच सीएम असतो, तोच नेता असतो, तोच प्रमुख असतो. आमच्या सरकारमध्ये एकच सीएम आहेत, ते एकनाथराव शिंदे आहेत, ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे. आता प्रश्न एवढाच आहे की काही लोकांना ते बघवत नाही आणि ज्यांना बघवत नाही, बघा इको कसा होतो, मग सकाळी 9 वाजता बोलणारे बोलतात, मग 11 वाजता बोलणारे त्याचा इको करतात, मग दुपारी 1 अजून तिकडनं इको करतात. अरे बाबांनो, तुम्हाला आता या ठिकाणी विरोधात बसण्याची सवय केली पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे कि औरंगाबाद का नाम बदलने को लेकर जिस तरीके से आ रहा है कि स्टे दिया गया, आपकी तरफ से क्या है मामला? देखिए, कोई स्टे नहीं दिया गया है. जिस समय कोई सरकार बहुमत गवाती है तो एक कन्वेंशन है कि राज्यपाल जब उनको बहुमत करने को बोलते तब उन्होंने कैबिनेट लेकर कोई मेजर डिसीजन नहीं लेना चाहिए. 2.5 साल तक जो निर्णय नहीं ले पाए, जाते जाते वो निर्णय लेने का प्रयास उन्होंने किया, लेकिन राज्यपाल जी ने ऑलरेडी उस सरकार को एक पत्र दिया था कि आपका बहुमत नहीं है, बहुमत साबित कीजिए.
और इसलिए हमने यह तय किया कि जो बहुमत की सरकार है, हमारी सरकार है, इस सरकार को वैधता के साथ ये नाम देने चाहिए। अवैध इस प्रकार से यह काम नहीं होना चाहिए। सारे बड़े नाम है, चाहे छत्रपति संभाजी महाराज हो या धाराशिव का नाम हो या दिबा पाटिल जी हो, इनको वैध रूप से इनका नाम दिया जाना चाहिए। हमारी सरकार उसका निर्णय करे। उद्धव ठाकरे के नेतृत्व